आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शकुंतला मावशी, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? हा, मलाही असंच वाटतंय. तुम्ही काळजी करू नका साहेब, मी ठीक आहे. ती काही सांगत नसली ना तरी मी सांगते ना, ती 4 दिवसापासून आजारी आहे. अहो, तुम्ही आजारी आहात तर कामावर यायची काय गरज होती? सुट्टी घेऊन आराम करायचा होता ना. मी सांगतोय म्हणून आताच्या आता सुट्टी घ्यायची आणि ताबडतोब डॉक्टरांकडे जायचं, ठीक आहे? नाही साहेब, असं सुट्टी बिट्टी घेऊन आराम करून आमच्यासारख्या गरीबाला नाही परवडणार. आणि असं सतत जर मी सुट्टी घेतली तर माझे दिवस नाही भरणार. आणि साहेब, माझ्या मुलाला कॅन्सर आहे, त्याच्यावर उपचार कसे करणार मम्मी? काय, तुमच्या मुलाला कॅन्सर आहे? हो साहेब. तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? नाही सर, तुम्ही या आधी पण आमच्यासाठी खूप काही केलंय. आता कुठलीही अडचण सांगावीशी वाटत नाही. ह्या पुढे असा कुठलाही विचार मनात आणायचा नाही. मावशी, मी तुमच्यासाठी काही करत असेल ना तर ते उपकारापोटी नाही करत आहे. तुम्ही सगळे माझे फॅमिली मेंबर्स असल्यामुळे हे मी माझं कर्तव्य समजतो. एनिवे, तुमच्या मुलावर आजच्या आज उपचार सुरू होतील आणि त्याचा सगळा खर्च आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज घेणार आहे. आणि मनु, या केस मध्ये प्लीज पर्सनल लक्ष घालशील? हो दादा. दादा, तुझ्या अशा वागण्यामुळे तू माणूस म्हणून तर मला आवडतोसच, पण माझा भाऊ म्हणून मला तुझा खूप अभिमान वाटतो. आणि आम्हाला पण, म्हणूनच मी माझ्या नातवाचं नाव तुमच्या नावावरून ठेवलंय, राघव. तुमच्या मैत्रे मॅडम सध्या ना ज्या जागेवर बसला होतास ती जागा माझ्यासाठी खूप पवित्र आहे. त्या जागेवर तुझी बसायची पात्रता नाहीये. काय झालं? खोट वाटतंय, सगळं काही खोट वाटतंय. तू बरी झालीस हे खोट वाटतंय, तू माझ्या कानाखाली मारलीस हे खोट वाटतंय. आणि ज्या जागेवर तू बसला होतास त्या जागेवर आधी कोण बसायचा माहितीये तुला? या कंपनीचा मालक, ज्याने ही कंपनी उभी केली आहे. का? कारण ज्यांच्यामुळे ही कंपनी उभी आहे त्या लोकांशी बोलता यावं, त्यांना काय हवं नको ते बघता यावं, त्यांच्या सुखदुःखात सामील होता यावं म्हणून. आणि या सगळ्या मागे हीच भावना होती. तू काय केलंस? पैशांसाठी आपल्याच कामगारांची फसवणूक केलीस, त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे पैसे घेऊन त्यांनाच नोकरीची भीक मागायला लावलीस. माझ्याच कंपनीमध्ये माझ्याच कामगारांसोबत असं वागताना लाज नाही वाटली तुला? वाटते ना, लाज वाटते, पण ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला वाटत. आता या क्षणी तुला लाज वाटण्या व्यतिरिक्त काहीच वाटता कामा नये. आता जर तोंड उघडलंस तर असा आवाज काढीन, असा आवाज काढीन की ऍज अ कार्यकर्ता तुला स्वतःच्या तोंडाने जेवता येणार नाही. मिस्टर शिवकुमार. येस मॅम. दादा असताना तुम्हीच त्याचे राईट हँड होतात, बरोबर ना? हो मॅम. दादा कशा पद्धतीनं कंपनी चालवत होता हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कुणालाच माहित नसणार. हो मॅम. म्हणूनच यापुढे आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं सगळं काम तुम्ही बघणार आहात.
आवाज करायचा नाही. ही फक्त सुरुवात आहे, अजून बरेच झटके बसायचे. यापुढे आपल्या कंपनीत कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला थारा असणार नाही, कुठल्याही प्रकारचे चुकीचे व्यवहार होणार नाही. ज्यांची आर्थिक फसवणूक झालेली आहे त्यांचे पैसे परत केले जातील आणि त्यांना कामावर घेतलं जाईल. कोणाच्याही वशिल्याऐवजी ज्यांची पात्रता आहे त्यांनाच कामावर ठेवलं जाईल. ही कंपनी काही दिवसात मला अशी दिसायला हवी जी दादा असताना होती. हो मॅम. गुड. माझं काय, ऍज अ कार्यकर्ता म्हणून माझं ऑफिसरचं पद पण निघून गेले, आता मी काय करायचं? मगाशीच सांगितलं ना, प्रत्येकाला त्याच्या पात्रतेप्रमाणेच काम मिळणार. यापुढे याच ऑफिसमध्ये झाडलोट आणि साफसफाईचं काम करणार आहेस तू. कसं शक्य आहे? म्हणजे प्रिन्स बॉसचा राईट हँड मी आणि असलं काम करणार? नाही नाही नाही, शक्यच नाही. तुमचं काम झालेलं आहे, आजपासून तुम्ही पुन्हा जॉईन होऊ शकता. काय चाललंय? मी विचारलं काय चाललंय? ते रिलॅक्सेशन. खूप हेक्टिक शेड्यूल होतं आज, जस्ट काम संपलंय म्हणून डान्स करून थोडं रिलॅक्स करत होते स्वतःला. तुझं काम संपलं असलं तरी शाळा अजून सुटलेली नाहीये. ऑफिस आज मध्ये तुझ्यासारख्या जबाबदार व्यक्तीने असं नाच गाणं करणं शोभतं? माझ्या वडिलांनी आणि दादाने घाम गाळून या शाळेचं वैभव उभं केलंय. तुझ्यासारखं ते नाच गाणं करत राहिले असते तर या शाळेच्या राज्यभर शाखा झाल्या नसत्या. भागवहिनी, तू शाळेबद्दल काय बोलत राहिलीयस? खर तर मला तुझ्याबद्दल बोलायचंय. तुला असं पाहून ना असं वाटतंय की माझी आधीची वहिनीच परत आलीय. खरंच वहिनी, तुझ्यात हा बदल झालेला बघून ना मला खूप बरं वाटतंय. मला बघून तुला बरं वाटत असलं तरी आता मी जे काही बोलणार आहे ते ऐकून तुला बरं वाटणार नाही. म्हणजे नक्की काय बोलायचं आहे तुला? साइन कर. कसले पेपर्स आहेत हे? एज्युकेशन सिस्टम मध्ये एवढ्या टॉपच्या पोस्टला असून तुला हे कसले पेपर्स आहेत हे जर वाचता येत नसेल तर अवघड आहे ना. खरं तर यावरूनच तुझी तुला पात्रता कळायला हवी ना. अगं तसं नाही वहिनी, हे जरा इंग्लिशमध्ये ना. फालतू बडबड झाली असेल तर मुकटाने सही कर. अशा पद्धतीने तू या शाळेच्या बाबतीत तुझ्याकडे असलेली अथॉरिटी स्वतःहून सोडलेली आहे. काय हे चुकीच आहे, तू असं नाही करू शकत. का नाही करू शकत? मला जे करायचं आहे ते मी केलेलं आहे ऑलरेडी. अगं पण वहिनी, जस्ट शट अप. ही शाळा आहे, घर नाही आहे आणि इथे मी कोणी तुझी वहिनी वगैरे नाहीये. मला मॅडम म्हणायचं. काय मॅडम? ऐकू नाही आलं, काय म्हणणार? मॅडम. गुड. माझ्यासाठी आपली शाळा हे सर्वस्व आहे. आता माझ्याकडून हा अधिकार काढून घेतल्यावर मी काय काम करायचंय ते पण सांग ना. सांगा मॅडम. तुला डान्सची खूप आवड आहे ना, आजपासून तू या शाळेतल्या केजीच्या मुलांना डान्स शिकवणार.
हेच तुझ्या कामाचं स्वरूप. हॅलो सर. हॅलो मॅडम. या शाळेच्या बाबतीत नुकतीच झालेली घडामोड तुमच्या लक्षात आलीच असेल. हो मॅडम. सध्या या शाळेत तुमच्या व्यतिरिक्त कुणीही लायक व्यक्ती नाहीये, त्यामुळे या पुढे शाळेच्या प्रिन्सिपल पदाची जबाबदारी तुमच्यावर आहे. आय होप मुलांच्या फी पासून डोनेशन पर्यंत जो काही गोंधळ घातलेला आहे तो तुम्ही नीट सावराल. हो मॅडम. या बाबतीत तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅडम. मी तुम्हाला शब्द देतो, तुमच्या या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. अहो मॅडम, पण क्लास संपलाय बहुतेक. केजीच्या मुलांचा डान्स लेक्चर सुरू झाला असेल, तुम्ही जाऊ शकता. गो. हा जो सगळा प्लॉट आहे ना आपला आहे. आता याच्या प्राईम लोकेशन बद्दल आपल्याला तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही ना. नुसता जमिनीचा तुकडा नाही आहे, सोन्याची खाण आहे. जो कोणी हा प्लॉट घेणार आणि त्याच्यावर टाउनशिप बांधणार, करोडोत खेळणार, करोडोत. आय नो सर, म्हणूनच आमची कंपनी या प्लॉट मध्ये एवढी इंटरेस्टेड आहे. अरे मग बोला ना, कधी आमच्या नावाचा सातबारा कोरा करून तुमच्या नावावर करू सांगा. सर पण सर्च रिपोर्ट मध्ये ही प्रॉपर्टी तुमच्या वहिनीच्या नावावर आहे आणि त्यांची परमिशन आणि साईन लागेल ना. आमची वहिनी जरा मेंटल केस आहे, ती काही बोलणार पण नाही आणि साईन पण करणार नाही. मग एवढा मोठा व्यवहार कसा होणार? आपण करून देणार सातबारा तुमच्या नावावर, काळजी नका करू. अहो इकडच्या महसूल विभागात ओळख आहे आपली, तिकडचे सगळे सदस्य खिशात आहेत आपल्या. आलं का देना? तरीही रिस्कच वाटते, चुकून जर प्रकरण उघडकीस आलं तर. कसं आहे, एखाद्या वेड्या माणसाची प्रॉपर्टी जर आपल्याला आपल्या नावावर करायची असेल तर विकत देणारा आणि घेणारा दोघांनी थोडं शहाणपण दाखवणं गरजेचं आहे ना. आलं का देना? ते पटतंय मला, पण हे बघा, याआधी वहिनीच्या नावावरचे 9 प्लॉट विकलेत आपण. सगळ्या कोटीच्या डील होत्या, पण या कानाचं त्या कानाला कळलेलं नाहीये. आणि जरी कळलं ना तरी कोणी काही वाकडं करू शकत नाही. आपलं प्रिन्स आहे आपण, आणि जरी कोणाला काही वाकडं करायचं असेल ना तर त्याला म्हणा पाहिजे तेवढी लाव ताक. तर ही अख्खी जा सर, महत्वाचं असेल तर घ्या ना कॉल. व्यवहाराचं बोलताना ना आपल्याला फक्त व्यवहार महत्वाचा असतो, बाकी काही महत्वाचं नसतं. मग हा फोन करणारा कोणी असला तरी. तर सांगा डील कधी करायची आपण, तुम्ही सांगाल तेव्हा पेपर गुणवून टाकू. हा प्रिन्स असं काहून करू राहिला, माझा कॉल काहून कट करू राहिला. जागा तर आम्हाला पसंत आलेली आहे. अरे वा, बोला कधी पेपर्स नावावर करू तुमच्या. पण ते पैशांच्या बाबतीत थोडं बोलायचं होतं. नाही नाही नाही, अमाऊंट कमी होणार नाही. कसं आहे, ब्लॅक अँड व्हाईटचा जो रेशो आहे ना तो अजिबात बदलणार नाही. 60-40 रेशो फायनल आहे आपला. फोन का नाही उचलत आहे आता? जे काही झालं मी कोणाला सांगू? काय करू मी? प्रिन्स दादा प्लीज फोन उचल, प्रिन्स दादा प्लीज फोन उचल, प्लीज प्लीज प्लीज. सो आता आपण आपली ही डील फायनल करतोय. थँक्स. पण तुम्ही जे कागदपत्रांच्या बाबतीत बोलत होतात ते हॅलो जमदाडे, डील फायनल झाली आपली. लीगल प्रोसिजर साठी तुला आता लवकरच कामाला लागायचंय. पुढच्या 15 दिवसात मला सगळं मार्गी लागलेलं पाहिजे. आलं का देण्यात? ठीक आहे, ठेव फोन. तर काम झालंय तुमचं, आता एका हाताने पेपर्स घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने पैसे द्यायचे. डील डन.
हा शकुनी मामाचा भाऊ कारकुनी मामा मला आता फोन कशाला करतोय? हा मामा बोल. अबे काय करून राहिला तू? ऍज अ कार्यकर्ता म्हणून सांगतो, भविष्यात काय करू शकतो ना त्याचाच विचार करतोय. तू बोल. म्हणजे? अरे तू फोन कशाला केलास ते बोल. अरे प्रिन्स कुठं आहे? बॉस, हा ते जागेच्या संदर्भात डील आहे ना, तिकडेच गेलेत. काय निरोप द्यायचा त्यांना? हो ना, आता निरोप द्यायचा की कायमचा निरोप घ्यायचा हे काहीच कळू नाही राहिलं ना रे. म्हणजे? अरे त्या मैत्रिणीने मला कामावरून काढून टाकलं ना. काय होणार रे? अरे जिथं रुबाबा ड्रायव्हर म्हणून जगत होतो तिथे म्हणे क्लिनर म्हणून ठेवलं रे. जो क्लिनर माझ्यासाठी दारू आणायला जात होता त्याला ड्रायव्हर म्हणून नेमलं. या अशा परिस्थितीत नेमकं काय करावं काय सुचू नाही राहिलं ना रे. आता तूच सांग काहीतरी. हे बघ, तुला काय सुचलं ना तर तूच मला सांग. अबे असं काय बोलून राहिला तू? अरे मैत्री इकडे पण आली होती, तिने माझे 12 वाजवले, थोबाडीत पण मारली आणि मला पण कामावरून काढून टाकलं रे. काय सांगू राहिला तू? बर्फाचा खडा हातात ठेवून खरं तेच सांगतोय. आय आय हे बघ करू ना, आता तुले जे मी काय सांगितलं ना ते ताबडतोब तू प्रिन्सच्या कानावर टाक. या अशा परिस्थितीत आता तोच काहीतरी करू शकतो. मामा मी काय म्हणतो, तुम्ही पण रस्त्यावर आलात, मी पण रस्त्यावर आलोय, आपण दोघं मिळून रस्त्यावर पाणीपुरी किंवा वडापावची गाडी टाकूया काय? मामा मामा. अरे बापरे, माझी कटकट नको म्हणून मामाने शॉर्टकट मारत फोन कट कधी केला ते कळलंच नाही. मामा आय 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 आय. दादा कदाचित बिझी असेल म्हणून फोन उचलत नसेल, पण त्याची शेपटी त्याच्या बरोबरच असेल. हॅलो मॅडम. हा मला माहित आहे, मैत्री तिकडं नक्कीच आली असणार कारण ती इकडे पण येऊन गेली. तिकडे नक्कीच तिने बँड बाजा वाजवला असणार कारण माझी इकडे डपली फोडली. आता राहिला प्रश्न प्रिन्स बॉसचा, तर ते जमिनीच्या डील साठी तिकडे बाहेर गेलेत. ते आले, आमची भेट झाली की नक्की तुमचा फोन आल्याचं सांगतो त्यांना. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय. बॉस बॉस बोला. बॉस इथे गेम झालाय, मामाचा गेम झालाय, डॉली ताईचा गेम झालाय, माझा पण गेम झालाय. काय झालंय ते नीट सांगणारस का? बॉस ओ मैत्री पूर्वी सारखी वेडी राहिलेली नाही, ते आता अतिशहाणी झाले. बॉस ऍज अ कार्यकर्ता म्हणून सांगतो, आपण जिला पंचायत समितीचा उमेदवार पण समजत नव्हतो ना, ते आता लोकसभा मागायला लागले. बॉस काय करायचं सांगा. तुझं सगळं सांगून झालंय ना, आता आपण बघतो काय करायचं ते. तुझ्यासाठी विषय संपला. हा बॉस. तू इथे आलीस का? तेही लवकरच कळेल, एवढी काय घाई आहे ना. आता हे माझं कोर्ट आहे, इथे आरोप मी करणार, तुझा निकालही मीच लावणार. प्रिन्स, अरे कोरोना म्हणत होता की? नाही अजिबात नाही, आई शपथ मी काहीच बोललेलो नाही. काय काय म्हणत होतो मी? अरे आता मैत्रीच्या बाबतीत जे काय करायचंय ते तुझे प्रिन्स बॉस करणार असं तू बोलत होतास ना मगाशी. हा असं बोललो होतो. मग असं घाबरून नाही का म्हणून राहिला होता बे? ऍज अ कार्यकर्ता म्हणून सांगतो, सध्या परिस्थिती कशी एकदम सेन्सिटिव्ह आहे ना, त्यामुळं कोण कधी कोणाचा बळी देईल ते सांगता येत नाही, म्हणून सावध राहावं त्यासाठी मी. आता तूच सांग त्या मैत्रीचं काय करायचं. कालपर्यंत ऑफिसमध्ये मी असं चांगल्या ड्रायव्हिंग सीटवर होतो, पण आता रस्त्यावर आणलं ते ना.
मी पण कालपर्यंत सगळ्या स्टाफला माझ्या तालावर नाचवत होते आणि आता ज्युनियर सिनियर केजीच्या मुलांसमोर मला नाचावं लागतंय. मैत्रेयीच्या हातात हंटर आणि तिच्या तालावर नाचणारी डान्स टीचर असं काहीच झालंय माझं. झालं बोलून अजून कोणाला काही बोलायचंय? हे जे काही घडलंय ना त्या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात, लक्षात घ्या. आता तू हे काय बोलून राहिलाय? ये आणि आम्हाला मार असं आम्ही तिला सांगितलंय का? आपण तिच्या तावडीतनं कसं वाचायचं ह्याचा विचार करायच्या ऐवजी तू जर असं बोलत असेल तर मग. मी जे काय बोलतोय ना ते जबाबदारीनंच बोलतोय. ती वेडी होती, ठार वेडी होती. मग अचानक शाणी कशी झाली? आणि ती शाणी होताना तुम्ही सगळे काय करत होता? मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं होतं की तिच्याकडे लक्ष ठेवा, ती जबाबदारी तुमची आहे. पण नाही, शाणी झाली, ऑफिसला गेली आणि आपल्या सगळ्यांचा बँड वाजवलाय तिने. तुमच्यामुळे, तुम्ही दुर्लक्ष केलं ना त्यामुळे झालं हे सगळं.